नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, शिंदे सरकारचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार. कोणते गिफ्ट पहा या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिली एक अप्रतिम भेट. निवृत्तीचे वय वाढण्याबरोबरच थकबाकीचा 5वा हप्ता या महिन्यात खात्यात जमा होणार आहे. यासोबतच आणखी एक आनंदाची बातमी येत आहे. सर्व बातम्या तपशीलवार पुढील प्रमाणे पहा. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे. आता राज्याची नवीन आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य अभियान सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही नवी योजना 1 जुलैपासून लागू होणार आहे. नवीन आरोग्य विमा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व रहिवाशांना आता 1.5 लाख रुपयाऐवजी 1.5 लाख रुपयाचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. पेन्शनधारकांना भेट. महाराष्ट्र राज्य सरकारने आजारी, चालण्यास असमर्थ, वृद्ध आणि अपंग निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांसाठी एक विशेष सुविधा जाहीर केली आहे. राज्य सरकारने 11 जून 2024 रोजी एक आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये अशा नागरिकांना अशी सुविधा देण्यात आली आहे की आपण पालक नियुक्त करू शकतो. तुमचे पेन्शन आणि बँकिंग उद्देश हे पालक पेन्शनधारकांच्या वतीने काम करतील. निवृत्तीचे वय वाढणे. महाराष्ट्र सरकार कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढविण्याच्या विचारात असून 27 जूनपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्यात शिंदे सरकार अधिकृत घोषणा करू शकते. कर्मचारी बऱ्याच दिवसापासून याची मागणी करत होते. अखेर आता त्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. त्यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्ष करण्यात येणार आहे. अतिरिक्त पेन्शनचा लाभ. 80 वर्षावरील पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे 20% अतिरिक्त पेन्शनचा लाभ दिला जाईल. यापूर्वी अशा पेन्शनधारकांना फक्त 10% लाभ दिला जात होता, परंतु आता 20% लाभ दिला जाईल. तुम्हाला 85 ते 90 वर्षादरम्यान 30% लाभ मिळेल. NPS कर्मचाऱ्यांना 50% पेन्शन. नोव्हेंबर 2005 नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी शेवटच्या मूळ पेन्शनच्या 50% रक्कम दिली जाईल. पेन्शनधारकांना थकबाकी भेट. जूनच्या पेन्शनसह 7व्या पगाराची थकबाकी 5व्या आठवड्यात मिळणार आहे. कर्मचारी आणि व्यावसायिकांना त्यांची थकबाकी 5 समान हप्त्यामध्ये मिळेल असे ठरले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने मोठा निर्णय घेत जूनच्या पेन्शनसह 5वा हप्ता जमा करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठीचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.